जय बाबा बर्फानी, बोले की फौज करेगी मौज। 25 जून से 5 जुलाई तक जय बालाजी पैकेज टूर्स लाए हैं अमरनाथ यात्रा, साथ ही साथ माता वैष्णो देवी के दर्शन और कश्मीर केवल 13,100 रुपए में। नमस्कार, पीसीए न्यूज के आज के एपिसोड में आप सभी दर्शकों का हार्दिक स्वागत है। डोमेली की मानपारा पुलिस चौकी ने एक ऐसा केस सॉल्व किया है जो बहुत ही बड़ा है। कुछ लोग बनावटी चेक बनाकर लोगों के खाते से पैसा ट्रांसफर करते थे। पहले उनका अकाउंट नंबर देखते थे, फिर उसके बाद में उस अकाउंट में कितना अमाउंट है वो जानकारी लेते थे, और उसके बाद एक बनावटी चेक बनाते थे और एक अकाउंट से दूसरे अकाउंट में पैसे शिफ्ट करते थे। ये लोग गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, तमिलनाडु में कई जगह पर ये काम कर चुके थे। आखिरकार पुलिस के हत्थे चढ़े और पुलिस ने उन्हें सलाखों के पीछे भेज दिया। आइए ज़्यादा जानकारी लेते हैं जेडी मोरे एसीपी साहब हमारे डोमेली के। ऑक्टोबरमध्ये HDFC बँक मानपाडा येथे काही 3 लोक बोगस चेक घेऊन वटवायला आले होते। आम्हाला माहिती मिळाली बँक मॅनेजर करवी, आम्ही तात्काळ तिथे गेलो आणि त्यांना ताब्यात घेतलं। 3 आरोपी आहेत, API गोरे यांनी तपास सुरू केला आणि हा तपास सुरू केल्यानंतर ह्या गुन्ह्यात आम्ही टोटल 8 आरोपी अटक केलेले आहेत। जे आरोपी तमिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात सर्व ठिकाणी त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे केलेले आहेत। त्यांचा MO असा आहे की जे मोठ्या कंपनीचं अकाउंट आहे त्याची माहिती मिळवायची आणि तो त्याचे चेक बनवायचे, खोटे चेक, आणि ते जे बंद किंवा डेड अकाउंट आहे त्याच्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करायचा। अशा पद्धतीने त्यांनी अद्यापपर्यंत त्यांनी जवळजवळ 10 कोटी पूर्ण ऑल ओवर इंडियात ट्रान्सफर करून बोगस चेक टाकून फसवणूक केलेली आहे। यामध्ये API गोरे आहेत, त्यांनी गुजरातमध्ये जाऊन सर्वत्र तपास केला, एकूण 8 आरोपी अटक केलेत। यामध्ये बोगस चेक ताब्यात घेतलेत, ज्या प्रिंटरवर लॅपटॉपवर चेक तयार केलेत तोही ते सामान जप्त केलेलं आहे। आणि अशा पद्धतीने खूप चांगले काम गोरे, API गोरे आणि त्यांच्या स्टाफने केलेले आहे। सर, यांची पार्श्वभूमी काय, म्हणजे हे लोक कोण आहेत, प्रोफाईल काय आहे? हे असे चीटरच आहेत, वेगवेगळ्या गँग तयार करतात आणि अशा प्रकारे ते बोगस चेक तयार करत असतात।